त्रास गटारी आहे, त्यामुळे मुंबईकरांनी चिकन खरेदीसाठी दुकानाबाहेर गर्दी केली. मांस विक्रेत्यांनी गर्दी लक्षात घेऊन मटण आणि चिकनचे दर वाढवलेत. किलोमागे 20 ते 50 रुपयांची वाढ केली आहे. 2 महिने चिकन मटण प्रेमींना आता चिकन मटण मासे खाता येणार नाहीत, म्हणूनच या दुकानांवर आज पहाटेपासूनच गर्दी झालेली आहे. आणि हीच संधी साधून मुंबईतल्या चिकन मटण शॉपवाल्यांनी गर्दी भाव वाढवलेले आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. मुंबईतले जे मांसाहाराचे दुकानं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे. या ठिकाणी जे लोक असतात ते श्रावण मासात मांसाहार वर्ज्य करतात आणि त्यामुळे पुढचा 1 महिना मांसाहार सेवन करत नाही आणि त्या अनुषंगाने आजच मग यासाठी चिकन असेल, मटण असेल, फिश असेल यावर ताव मारत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि या ठिकाणी जे लालबागचं हे शॉपिंग ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना जडायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस सेंटर आहे ज्या ठिकाणी मांसाहाराची ही दुकानं आहेत आणि जे ग्राहक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात रांग लागल्याचं पाहायला मिळते आहे. कारण आजचा शेवटचा दिवस आहे आणि रविवार सुद्धा आहे आणि त्याच अनुषंगाने जे मांसाहार सेवन करणारी लोक आहेत ते या ठिकाणी मांस विकत घेण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण सह मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24 तास.